প্রতিনিধিত্ব আছে একে আমি শ্রীরাম উদ্যোগ সমূহ আর শ্রীরাম ফাউন্ডেশন যা দ্বারা আয়োজিত আমি গুণবন্ত বিদ্যার্থ্যাংসার গুণবন্ত বিদ্যার্থী আছে কি 10বিলা পয়লা আর 12বিলা পয়লা প্রথম আলেলা বিদ্যার্থ্যাংনা प्रमाणपत्र त्याचा सत्कार आणि रोख स्वरूपात बक्षीस असा एक प्रोग्राम आम्ही घेतो. त्याचबरोबर ज्या मुलांनी ग्रॅज्युएट झालेले आहेत परंतु नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांच्याकडे वेळ नाही अशा मुलांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन त्याबरोबर व्यावसायिक मार्गदर्शन यासाठी आम्ही आमच्या कायद्यावाला ज्या आता लेटेस्ट जळगावला त्यांनी पदभार स्वीकारला अशा ॲडिशनल SP श्रीमती भाग्यश्री नटावके IPS व आपल्या मेसपूरचे प्रांत अजितजी थोरवले तसेच ज्यांचा आज खानदेशामध्ये सर्वात पहिले ज्यांनी स्पर्धा परीक्षा चालू केला अशी गोपालजी दर्जी यांचं मार्गदर्शन आपण मुलांसाठी ठेवलं आहे. आणि हे शैक्षणिक विषय आहे. मुलांना नवीन दिशा आणि दिशा दाखवण्यासाठी हा प्रयत्न आम्ही करत आहोत. याचबरोबर याच्या आधीसुद्धा आम्ही पोदोडला ह्याच प्रमाणे होता आणि त्यामध्ये जवळजवळ 200 मुलांना आम्ही त्या पारितोषिकाने बक्षीस दिलं होतं आणि 600 मुलांनी ह्या कार्यक्रमाचा भाग 600 मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता आणि त्यामुळे मुलांमध्ये एक नवीन चैतन्य आणि कुठेतरी दिशा. त्याच्यामागचा उद्देश असा आहे की 100 मुलातून 10 मुलं जरी काही अपडेट झाली किंवा पुढे गेलं तर त्याचा बेनिफिट करून आम्हाला सार्थक होईल. त्याचबरोबर मी केलं त्यामुळे अदर लोकही करतील त्यामुळे माझ्याकडनं 10 मुलं तर अदर लोकांकडे 10 दुसऱ्याकडे 10 असेल असं करता करता बराच बोलरचा एरिया व्याप्त होईल आणि दिशा दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. यामध्ये कुठलाही आमच्या राजकीय वगैरे विषय नाही. जनरली मी याच्या आधी पण आमचं काम करतो होतो एवढं देखील दुसऱ्या संस्थांच्या मार्फत होतो. आता आमची श्रीराम फाउंडेशन ही पर्सनली समोर आलेली आहे आणि ती श्रीराम फाउंडेशन मुलांना शैक्षणिकदृष्ट्या सबळ आणि व्यावसायिक आणि व्यवहार शैक्षणिक याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण श्रीराम फाउंडेशनमार्फत अजून कोणकोणते कार्यक्रम राबवणार आहे पुढे फ्युचरमध्ये? आज सध्या तर आम्ही मुलांना शैक्षणिकदृष्ट्या कसं सबळ करता येईल आणि त्यांना नवीन नोकरीच्या दिशा व्यावसायिक मार्गदर्शन कसं देता येईल आणि शेतकऱ्याशी निगडीत जे काय आमचे ऑलरेडी साईराम प्लॅस्टिक एक प्रोग्राम घेतच असते शेतकऱ्यांना ट्रेनिंग शेतकऱ्यांना नवीन नवीन सुविधा डिस्काउंट स्ट्रक्चर ह्या वेगवेगळ्या गोष्टी देतच असतात. शेतकऱ्या निगडीत आम्ही केली साईराम प्लॅस्टिक कित्येक वर्षापासून आम्ही काम करतोच आहे. हा कार्यक्रम आम्ही हा जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेतलेला आहे त्याचबरोबर आम्ही मुख्याध्यापक यांचासुद्धा सत्कार करणार आहोत. म्हणजे आतापर्यंत काय होतं की फक्त आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो त्यांना ट्रॉफी वगैरे देतो परंतु गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याबरोबर मुख्याध्यापक ज्यांच्यामुळे ही स्कूल चालते किंवा शाळा चालते त्यांचासुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर हा कार्यक्रम आम्ही 2 ऑगस्ट 2019 सावदा येथे जेहरा मॅरेज हॉलला घेणार आहोत. तरी सर्वांना सर्व यंग जनरेशनला किंवा सर्व आपल्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण आवर्जून ह्या कार्यक्रमाला हजर राहावे आणि वक्त्यांचा आपण लाभ घ्यावा.